रांजणगाव शेणकुंजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 240 बालकांना लसीकरण करण्यात आले. रांजणगाव शेणकुंजे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातून जवळजवळ 240 बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. तर घरोघर मातांना धनुर्वाताची लस दिली. लसीकरणात 0 ते 1.5 वर्षापर्यंत वयोगटातील बालकांचा समावेश होता. ग्राम आरोग्य आणि पोषण आहार योजनेअंतर्गत रांजणगाव उपकेंद्राअंतर्गत दिनांक 8 ऑगस्ट रोजी 0 ते 1 वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण करण्यात आले. सकाळी 8 ते 2:00 लसीकरण सुरू होते. यावेळी BCG, पोलिओ, पेंटावेलेंट, व्हिटॅमिन ए आदींचा समावेश होता. 2 वाजेपर्यंत जवळजवळ 240 बालकांना विविध वयानुसार डोस देण्यात येत होता. हे आरोग्य सेवा सत्र रांजणगाव उपकेंद्र, छत्रपती नगर, बकवाल नगर, कमळापूर, नवीन वस्ती या ठिकाणी सुरू ठेवण्यात आले होते. लसी मिक्स केलेल्या आहेत, त्याच्यानंतर गोवरची लस दिली जाते आणि आता त्याच्यात अत्याधुनिक लस होऊन रोटा व्हायरस ॲड होऊन येणार आहे. अंगणवाडी संख्येनुसार उपकेंद्राच्या बालकांचा आकडा हा 6,262 एवढा आहे. त्याचबरोबर या उपकेंद्रातून 70 ते 80 गरोदर महिलांना धनुर्वात लस देण्यात आली. येणाऱ्या 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम सुरू होत असून आवश्यक गोळी उपकेंद्रातून सुरू आहे. आरोग्य सत्रात आरोग्य सहाय्यक अरविंद घोरपडे, आरोग्य सेविका आशा सानव, संजीवनी जोशी, रुपाली आधापुरे, आरोग्य सेवक सय्यद अजमला, गणेश दुरुळे, आशा कार्यकर्ता यांचा समावेश होता. लसीकरण हे दररोज नियमित वेळेत असणार असल्याचे आरोग्य सेवक गणेश दुरोंडे यांनी सांगितले. वाळूजून चंद्रकांत चाबुकसार, AIN न्यूज, औरंगाबाद.